नहीं मिस बनो ना रे मिस बनूंगा। हाँ नमस्कार, मी आत्ता आहे हरेरेश्वर येथे। आपण बरेच वेळा कोकम सरबत बनवतो, आपल्या भागात कोकम सरबत एवढा काही चांगला वाटत नाही, एक बनवण्याची पद्धत आहे वेगळी, ती तुम्ही लक्षात घ्या। सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोकम सरबत हा फ्रीज मध्ये ठेवतो, तो फ्रीज मध्ये ठेवून खराब होतो, त्यामुळे कोकम सरबत हा कधीच फ्रीज मध्ये ठेवू नका, तो जास्त दिवस टिकेल। तर आपण जाणून घेऊयात कोकम सरबत बनवायची पद्धत। कोकम सरबत बनवण्याची एक सोपी पद्धत आहे, ग्लासमध्ये थोडा कोकम, आपण बऱ्याच वेळा कोकम सोबत पाणी आणि साखरचा प्रयोग करतो, साखर टाकू नका आणि पाणी ऐवजी मार्केटमध्ये सहज भेटतो तो हा सोडा, त्याचा वापर करा। आता कोकम सोडा तयार झालेला आहे, याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, पण एक लक्षात ठेवा, मीठ टाकल्या टाकल्या लगेच पीस आहे। वाह मस्त झालेला आहे। मस्त सोडा झालेला आहे, तुम्हीही घरी ट्राय करू शकता कोकम। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं ते सोडा, सोडा बॉटल आपल्याला कुठेही इझी मार्केट मध्ये तयार होते भेटते, उपलब्ध होते, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। आणि लक्षात ठेवा, कोकम हा फ्रीज मध्ये अजिबात ठेवू नका। चला अशा तऱ्हेने झालेला आहे आपला कोकम सोडा सरबत तयार। हा काय रे जांभूळ आणि टाक घ्यायचे, हे एवढा टाकायचं। आता मगाशी घेतला आपण तो कोकम सोडा सरबत, आता एक अजून एक आहे ते जांभूळ सिरप, म्हणजे जांभूळ किंवा कोकम सरबत प्रमाणेच आहे, तर याच्यामध्ये आपण ताक वापरून सुद्धा सरबत करू शकतो। मी आधी ग्लासमध्ये जांभूळ थोडा सरबत घेत आहे, आता याच्यामध्ये मी ताक मिक्स करत आहे। मीठ टाकायचे, आता याच्यामध्ये मीठ टाकून ते हलवलेलं आहे। तर हा झाला जांभूळ ताक सरबत, तर हा झाला जांभूळ ताक सरबत, तर हा तुम्ही घरी सुद्धा सहज बनवू शकता। त्याच्यामुळे जांभूळ किंवा कोकम सरबत याच्याबरोबर शक्यतो पाण्याचा वापर करू नका, यासाठी दोन पर्याय आहेत। मगाशी बनवला आपण ते सोडा टाकला होता, तर याच्यामध्ये आता आपण ताक टाकतोय। तर चला हा पिऊनही बघूयात आपण। मस्त एकदम गोड झालेला आहे, पीस आहे ना तुला झालं का? चला तर मग आपण आता हरेरेश्वर मध्ये सत्येंद्रजी कोळतरकर यांच्या इथे सरबत कसा बनवायचा, कोकम सरबत जांभूळ सोडा सरबत कसा बनवायचा हे थोडस शिकलो आहोत। तर तुम्ही कधी आलात तर हरेरेश्वर मंदिराच्या बॅक साईडलाच
इथे त्यांचा हा सरबताचा स्टॉल आहे, अवश्य भेट द्या. सरबत शॉप आहे या घरी. कसं झालंय सरबत? छान.